ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातल्या जरंडी आणि खर्डी या दोन गावांना आज पाण्याच्या टाक्यांचं वाटप करण्यात आलं. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी हे वाटप केलं. यावेळी शहापूर तालुक्यातल्या 35 गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांनी. महाराष्ट्र दुष्काळानं हैराण झालाय आणि प्रत्येक जण कुठे ना कुठे मदत करण्याचा प्रयत्न करतोय. अशाच प्रकारची मदत युवासेनेकडून दिली जाते. आपल्या बरोबर आहेत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे. आदित्यजी काय सांगाल? सांगण्यासारखं आणि बोलण्यासारखं तर काहीच नाही आहे, कारण एवढा एक भयानक दुष्काळ महाराष्ट्र बघतोय आणि गेले महिना दीड महिना शिवसेना जोरात काम करतच आहे, मग ते मराठवाड्यात असेल, ठाणे ग्रामीणमध्ये असेल. आणि माझी परीक्षा चालू असताना मी आलो, कारण मला आता घरी बसवत नाही आहे. मी मराठवाड्यात ही फिरलो, जालन्यामध्ये चारा छावणीचं उद्घाटन केलं आणि गेल्या वर्षी जसं 75 गावांना आम्ही जवार मोकाड्यामध्ये पाणी दिलं, ती मोहीम आम्ही आजपासून परत हाती घेतलेली आहे. शहापूर तालुक्यामध्ये इतके मोठ्या प्रमाणात धरणं आहेत, इथून शेकडो किलोमीटर असलेल्या मुंबईला पाणी पुरवठा होतो. नक्कीच, जसं मागच्या वर्षी आम्ही भावसे गावाला धरणाकडून पाणी दिलं, तसंच ह्यावर्षी प्रयत्न आहे की 35 गावं जी आजूबाजूला आहेत ते पाणी देऊ कसू शकतो. ह्याच्यात नुसतं एक अडथळा असतो की शासन आणि BMC या दोघांमध्ये एक भांडण असतं की तुमचं ज्युरिस्डिक्शन आहे की नाही, तर ते लवकरात लवकर सोडून कसं पुढे जाता येईल या लोकांसाठी मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे आणि ते करण्याचा मी एक निर्धार घेतलेला आहे.